इतका महाराष्ट्र आपल्याला फिरायचा, तो प्रत्येक जिल्ह्यातला आपल्याला एक बाजरीची भाकरी, शेवग्याची भाजी, काळ्या मसाल्यामध्ये वरबडून खाल्ले, खुश करून खाल्ले पहिल्यांदा. भाई समोर आभाळ बघा, काय मस्त रंगांच्या छटा आल्यात. भाई रिसेंटली ऍक्सिडेंट झाले, शेट 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 शेट. चला 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 चला, नाही ट्रेन नाही आहे, ट्रेन नाही आहे, फटाक खोल. चला 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 चला. चेक, काय बाकी राहिलं नाही, ठीक आहे. सो हे असं होतं आपलं काही सर रूम. इकडे हे लॉबी, मंदिर, रिसेप्शन आणि हा बाहेरचा व्ह्यू. चला खाली गाडी पॅक करून घेऊया. पहिले आपल्या गाडीचं एक झालं आहे सीन, झालं आहे हा तुटला आहे जो, त्याला आता वेल्डिंग करायला लागेल, काही ऑप्शन नाही आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं औरंगाबाद सिटीच्या आपल्या शेवटच्या ब्लॉगमधून. सो आपण आता निघतोय मुंबईला जायला. आपण अजिंठावरून आलो आणि जरा येता येता झाला सीन. सीन असा झाला की आपल्या गाडीचा मेन स्टँड तुटला. सो मी अजिंठावरून येताना गाडी उभी करायला गेलो, बाय तोपर्यंत स्टँड पूर्णपणे वेगळा झाला. सो आपल्या हॉटेलचा जो दादा आहे सागर दादा, त्याने त्यालाच विचारलं वेल्डिंगवाले कुठे आहेत का. सो त्यांनी या दादांना सांगितलं, हे राजू दादा आहेत, ते आपल्या गाडीची वेल्डिंग करून देणार आहेत. सो हे दादा, हे आपलं पूर्ण स्टँड गेलेलं आहे, बघा ते दिसतं, हे पूर्णपणे वाकलं आहे. सो आता पायाने सरळ केलं आहे, हे भाऊ आता वेल्डिंग करते. सो ते वेल्डिंग करेपर्यंत तिकडे आपलं जेवण आलं आहे, तर जेवण जेवून घेऊया आणि निघूया. आता वाजले जवळजवळ 5:30-6 निघायचा प्लॅन आहे. सीन असा आहे की मला सकाळी पोचायचं 6 जॉबला, त्यामुळे ऑप्शन नाही आहे, काही 4 काही करून पोचलंच पाहिजे. आजची पूर्णपणे नाईट ड्राईव्ह असणार आहे. आता जवळ 1.5 तासाची सनलाईट बाकी आहे, त्याच्यानंतर पूर्णपणे नाईट ड्राईव्ह आहे. सो चलो होपफुली व्यवस्थित जाऊ, सावकाश जाऊ, कारण की माझा सीन नाही आहे, मी गाडी खेचू शकतो, मला एवढा कॉन्फिडन्स आहे. आपण खेचले सुद्धा याच्या आधी, मला माहिती आहे 250-250 किलोमीटर नॉनस्टॉप आपण गाडी खेचतो. पण सीन आहे दीपेशचा, दीपेश आणि अक्षय त्यांनी कधी एवढी नाईटला गाडी जास्त मारलेली नाही आहे. सो घाई नाही करणार, भले सकाळी थोडं लेट गेलं तरी चालेल, सावकाश जाऊ, आरामात जाऊ. सो बघू आता एकमेकांना बॅकअप करत जायचं आहे, कारण एक ऑप्शन नाही आहे काय घाई करण्यात, पण काय अर्थ नाही जायचं म्हटलं ते सर सकाळी 10 तासाचा रस्ता आहे. ठीक आहे बघू, आपण 2 तास स्क्वेअरमध्ये घेऊन चाललो आहे. सो लेट्स सी, जाऊ एकदम आरामामध्ये. सर्वप्रथम आता दादा इथे वेल्डिंग करत आहे, त्यांनी वेल्डिंग करायला घेतलं की आपण तिकडे जेवायला जाऊया आणि मग जेवून घेऊ. दादा तिथे वेल्डिंग करतात, पण आपण जेवून घेऊया. राव खूप घाई घाई झाली. ॲक्च्युली हेच होतं यार, आपण कधी पण प्लॅनिंगला येतो घराचं निघताना, भले आपण प्लॅनिंग किती चांगली केली तरी रस्त्यांवरती जेव्हा उतरतो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये समजतं की आपण आपलं प्लॅन किती फॉलो करतो. सो सोडं पण मागे पुढे होऊनच जातं. मी माझ्या दृष्टीकडून प्लॅन बनवलेला 2-8 दिवसाचा, बट ठीक आहे 1 दिवस एक्सटेंड झाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्वतः फटाफट जेवून घेतो मी. पहिलं जेवलो, आता बाजरीची भाकरी, शेवग्याची भाजी, मस्त काळ्या मसाल्यामध्ये वरबटून खाल्ले, कुश करून खाल्ले पहिल्यांदा राहून मी. मस्त पोट फुल पॅक आहे आता. अरे चालले गाडी आणायला, चालेल तू वेल्डिंग करू. सो मंडळी जरा गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे, बघून घ्या एकदा. स्टँड बिन ओके झालं आहे, ते एक मोठं चांगलं काम झालं आणि आपली गाडी पूर्ण 4 साईडने पॅक झालेली आहे. सो चला आता निघूया आणि हॉटेल प्रेमसागर इथं आपण थांबलो होतो. तो सो बाळापूरवरून सरळ तुम्ही आलात की तुम्हाला हे हॉटेल लागेल, हॉटेल प्रेमसागर. 1 हॉटेल आहे, हॉस्पिटॅलिटी पण 1 आहे, माणसं पण राव 1 आहेत. सो जर का तुम्ही ह्या रूटला ट्रॅव्हल करत असाल तर अवश्य या इथे, थांबा. हा बघा हा चौक आहे, हा पोल लक्षात ठेवा. राईट मारलात अजिंठा, लेफ्ट मारलात अजिंठा व्ह्यू पॉईंट आणि हे हॉटेल आहे प्रेमसागर. धन्यवाद आम्हाला स्टे करायला दिल्याबद्दल. हे सागर मोहित आणि त्यांचे वडील आहेत. सो यांचं हे हॉटेल आहे, आलात तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. मी यांचे नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पूर्ण इथले ॲड्रेस वगैरे डिटेलमध्ये देईल. सो आलात तर नक्की या, भेटा यांना, ठीक आहे. सो येऊ आम्ही, चला. धन्यवाद शारुख भाई, त्यांना शारुख भाई रे मिलले ना आई मध्ये, ठीक आहे. चला मिळते, चला चला चला.
सो मंडळी आपण नाही नाही म्हटलं तरी गुगल मॅपनुसार पोहोचायला सकाळी वाजणार आहे 3:30 तासाचा संपूर्ण प्रवास आहे, 406 किलोमीटर अजून बाकी आहे. सो बघूया जितका लवकर ट्राय करता येतील लवकर ट्राय करू, घाई वगैरे अजिबात नाही करायची, आरामात जायचं, कारण की दिपेश रात्रीचा ड्राईव्ह थोडासा नवीन आहे त्याच्यासाठी. सो जेवढं होईल तेवढं सावकाशाने आरामात निघू, पण एक कंटिन्युअसली एक स्पीड मेंटेन करायचं, कमी ब्रेक, मॅक्स टू मॅक्स गाडी खेचायचा प्रयत्न करू. बघा जसे सुखरूप आणलात ते सुखरूप आपल्याला घेऊन चला. सो आता थोडीशी आपल्याला सनलाईट बाकी आहे, नाही म्हटलं तरी दिवसाचा उजेड कमीत कमी अजून एक जवळजवळ एक अर्धा पाऊन तासभर त्याच्यानंतर पूर्ण अंधार होईल. सो गाडीत पेट्रोल पण टाकायचं, सध्या तरी अर्धी टाकी बाकी आहे, बघूया जिथपर्यंत जाईल जाऊ 50-100 किलोमीटर ब्रेक घेऊ तेव्हा पेट्रोलचं पण बघू. रेकमेंड करेन तुम्ही जाताना अजिंठा व्ह्यू पॉईंटने जावा, डायरेक्ट अजिंठा बघायला गेला तर तुम्हाला बसमधून सरळ तुम्हाला इकडे आणून सोडतील, ते बसने तिथे पार्किंगला उतरतात, बसने तिथून मग तुम्हाला पॉईंटला आणून सोडते. बट तुम्हाला ट्रेक करायला आवडत असेल आणि ते व्ह्यू पॉईंट बघायचं ज्या ठिकाणावर ते अजिंठा के फर्स्ट टाईम डिस्कवर झालेली, सो नक्की तुम्ही अजिंठा व्ह्यू पॉईंटला जावा, तिथून मग तुम्ही तुमचं डाऊन ट्रेक करून व्ह्यू बघा, पूर्ण लेण्या बघा आणि परत अपवर्ड यावरती. सो मस्त आहे, आपला एक्सपिरियन्स खूप चांगला होता या हॉटेलसोबत आणि ओव्हरऑल औरंगाबादसोबत. ॲक्च्युली सांगायचं झालं तर आपण एक सिरीज करायचा प्लॅन करतो, त्याच्यामध्ये अख्खा महाराष्ट्र आपल्याला फिरायचा, तो प्रत्येक जिल्ह्यातला आपल्याला एक मेन मेन स्पॉट आपण कवर करणार आहे. सो त्यातला असा पहिला सफर होता औरंगाबादचा जो आपण सक्सेसफुली कवर केलाय, लास्ट टाइम पण आलो पण ह्या टाइमला बऱ्यापैकी औरंगाबाद कवर केलाय. सो बघूया नेक्स्ट प्लॅन कुठे असेल, नेक्स्ट राईड कुठे असेल ते नेक्स्ट टाइमच मी कळवेल, सध्या तरी ह्या प्रवासावरती लक्ष देऊया, हा सध्या प्रवास पूर्ण करूया. ठीक आहे, इथे ना आपल्या ह्या जालना रोडचं मध्ये मध्ये काम चालू आहे हायवेचं, मध्ये हायवे चांगला आहे, मध्ये तगडावाला ऑफ रोड आहे, मध्ये मध्ये रस्ता खूप चांगला आहे सिल्लोडपर्यंत, ना सिल्लोडच्या पुढे पण मध्ये मध्ये पॅचेस आहेत, बट ठीक आहे तेवढं तर चालून जातं. बट कंटिन्युअसली आपण 80 मेंटेन करून चाललो आहे, 70-80 मेंटेन ठेवला, दिप्या पण बरोबर मग पाठोपाठ चालतो आहे. सो जोपर्यंत फ्रेश आहे तोपर्यंत सरसकट गाडी खायचा प्रयत्न करायचा आहे, पुढे पेट्रोलचा एक ब्रेक घेणार आहोत. ठीक आहे ना, चलो आपण आता आलोय सिल्लोडमध्ये, या सिल्लोडचं मेन मार्केट आपण सरळच चाललोय, कुठे फुलंबरी मार्गेच आपण जाणार आहे मोस्ट प्रॉबेबली, येस सरसकट आपण निघतोय. हे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड आणि सिल्लोडचं पूर्ण मार्केट, समोर चालले लालपरी काही वगैरे म्हणजे रस्त्यालाच बसले आहेत, इथं बाजारपेठवाला रोड आहे पूर्णपणे फुल पॅक आहे रोड. ठीक आहे आपण निकल जायंगे, नो प्रॉब्लम. हे आपण आलो सिल्लोडचं मेन चौक, इकडून आपल्याला जायचं आहे सरळ सरळ निघलेंगे, दिपेची वाट बघूया, इथे उभं राहून जरा. छत्रपती संभाजीराजे चौक, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मी आता रत्नागिरी बोलणार होतो, ते सवय झालं ना रत्नागिरी बोलायची सारखी, सो मी आता रत्नागिरी बोलणार होतो. काल हां संपलं स्पीड ब्रेकर एवढंच, आता संपलं स्पीड ब्रेकर आणा राव. चला दिपेश पण आला आहे, आता सिल्लोडमधून बाहेर पडूया. हा बा हात माझ्यासमोर बघा, ही एक ना गाडी चालते क्रुझर आहे, मला लाईट बघा ना खत्री लावल्यात राव, मी विचार करा इकडे पण लावून घ्या कशा बॉर्डरवरती वगैरे भारी वाटेल ना. नाही पाटी पिक्चर बी लिखा आहे किसी का तो कुछ तो लिखा है तुझ्यात जीव रंगला, ओके रंगून राह दे बाबा, मस्त सजवले पण गाडी राव, फुल लाईटिंग आहे, जगा बघा मला बघा एक नंबर. बाई समोर आभाळ बघा, काय मस्त रंगांच्या छटा आल्यात, फुल गुलाबी, व्हाईट, ब्ल्यू, राखाडी, एक नंबर वाटतंय राव, एक कडक सिने राव. हो एवढंच पाहिजे तिथून तिथपर्यंत, पण भाई मस्त कॉपर कलरमध्ये, भगव्या कलर, भगवा व्हाईट असं राखाडी अशा कलरमध्ये आभाळमध्ये छटा उमटल्यात, आय होप तुम्हाला दिसत असतील, है ना. तर बघा छोटंसं ब्रिज आहे, कोणत्या तरी आली नदी, पण नदीला नाही पाणी आहे पण थोडंसं आहे. चला आता इथे निघतो राहो, आता खरं तुम्हाला पेट्रोल पंपावर तो भेटतो. यो भाई भाई रुको 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 भाई मेरे रुको 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 क्यों घाई कर रे, बापन आभाळ मस्त वाटते मला, ते एक नंबर आहे, मला ते आवडलं राव, एक नंबर एक नंबर. तर मंडळी आता वाजलेत
7-7 आणि 5 ते 10 मिनिटामध्ये चांगला कडकडून अंधार पडायला सुरुवात होईल. सो ही आपली शेवटची क्लिप आहे दिवसाची. याच्यानंतरच्या सगळ्या क्लिप रात्रीच्या असणार आहेत. दीपेश पण माझ्या पाठोपाठ चालतो आहे. एकदा दीपेशला पण तुम्हाला दाखवतो. भावा इथं या, भावा इथं या, इथं या. अभे का भाऊ पण आला आहे. सो ही आता दिवसाची आपली शेवटची क्लिप असणार. याच्यानंतर सगळं फुटेज, सगळी रेकॉर्डिंग आपली रात्रीची होणार आहे. सो चला निघूया पुढे. ठीक आहे मित्रांनो, आता व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी चालवतो, कारण की आता बस झाली मस्ती वगैरे. सो आता कॉन्सन्ट्रेट करूया रस्त्यावरती. थोड्याच वेळात अंधार पडेल. सो फक्त एक अपडेट सांगत होतो की आता शेवट शिकलो याच्यापुढे अंधार असणार आहे. सो तुम्ही स्किप स्किप करून बघितलं तरी चाललं, पुढे पूर्ण बघितलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आपण आता वडखेरीमध्ये पोचलो आहे. सेम रूट असणार आहे आपला कृष्णेश्वर वेरळ कृष्णेश्वर, त्याच्यानंतर आपण मुंबई हायवे. सो आपण असं गोटी मार्गात निघायचा पूर्णपणे प्लॅन करतो आहे. सो ठीक आहे. सो चला देवाचं नाव घेऊया. संध्याकाळ झाले, गाडीची लाईट चालू केलेले आहेत. समज जय भगवंत पांडुरंग सुकृपदारी सुकृपदेकंता मोर्या मंगळमूर्ती मोर्या हर हर महादेव. जय श्रीराम, जय बजरंग बली, ओम नम शिवाय. बाबा चालले आहेत आपल्या घरला. बाबा आरामात, काही घाई नाही आपल्याला. बाबा सारखे पाठीमागे बघतायत, काही करत नाही. आरामात चला. चला मंडळी, आता पण येऊन पोचले फुलंब्रीमध्ये. वाजले 7:30. इथून आपल्याला घ्यायचं स्लाईड राईट. सरळ निघून गेलं की आपण जाणार औरंगाबादला. लेफ्ट हँड साईडने आपल्याला घ्यायचं तर राईट. आणि हे आहे फुलंब्रीतलं मेन चौक. अरे रे रे, हे चुकलो रे, चुकलो रे. इकडे 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 चल आलोय. घेतोय का पाटी? हे आहे नॅशनल हायवे 752H. ओके आमदार. अरे हे चालत नाही ना व्यवस्थित यार, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. अशी माझं इथं लक्ष गेलं तर दिलं छत्रपती संभाजीनगर आणि खुलताबाद. याच्यानं लक्षात होतं की आपण खुलताबाद मार्गे आलो होतो म्हणून. खुलताबाद म्हणजे आपलं तर कृष्णेश्वर वगैरे सर्व, नंतर मग छत्रपती संभाजीनगर असे विकून टाकल्याचं. आपण पण सरसकट गेलो असं त्या साईडने निघून. आणि मेन सीन आहे ना, हा आपला चार्जर खराब आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअसली मोबाईल पण चालू नाही ठेवू शकत. तसं मध्ये मध्ये बघावं लागतं. आता इथं लिहिलं बघा, स्टे ऑन नॅशनल हायवे 752 26 किलोमीटर. तसं 20 किलोमीटर घेऊया आता सरसकट. मित्रांनो त्या साईडला आकाश पाळणा बघा, तिकडे आकाश पाळणा चालू आहे, तिकडे ती होडी चालू आहे. ओहो, कडक कडक कडक. काय रा पार्किंग लावते गाडी आधी टाकायची ना भाई, तुझ्या पाय पुरी ट्रॅफिक लावली आहे. ह्यात असं नाही गेलं, पण देवगिरी किल्ला नाही लागणार, वेरळ लागेल. वेरळ कृष्णेश्वर. हो बघा आकाश पाळणा किती भारी वाटतंय. इकडे पुरा मेळा चालला, तिकडे त्या बोटी चालत बघा. त्या बोटीमध्ये जा याचं ना, गाड्या गाड्या अशा झगझुग झगझग आडवच्या टाकाशा पण पळतात त्या गाड्यात तिथं. सो कडक वाटतंय सेन. चला आपण निघूया, आपण निघूया, आपण आपल्या चल लक्ष द्या. आणि जाऊ दे, जाऊ दे, येतोय, बसतोय, बसतोय दादा. आहे जागा बरीच अजून. बस बस बस. सो मित्रांनो, सरसकट 110 किलोमीटर आपण क्रॉस करून फर्स्ट ऑफिशियल ब्रेक घेतलेला आहे. एक्झॅक्टली कुठे सांगू, आपण ज्या दिवशी स्टे केला होता परवा तिथे आपण आलोय. सो बघा, ह्या ठिकाणी आपण समोर स्टे केला होता डे वनला. आणि हे पेट्रोल पंप. सो कृष्णेश्वर मंदिर, एलोरा केव्स आपण क्रॉस करून सरसकट पुढे 110 किलोमीटर सरसकट आलोय पुढे. कुठेच ब्रेक नाही घेतला, काय नाही घेतला. सो आता इथे 10 मिनटं थांबूया. आपला मेमरी कार्ड पूर्णपणे फुल झालं आहे. सो थोडं मेमरीज फाईल ट्रान्सफर करू, 10-15 मिनटाचा ब्रेक घेऊ आणि मग इथून पुढे निघूया. ठीक आहे चला. चला मंडळी, 20 मिनटाच्या ब्रेक नंतर आपण आता इथून निघतोय. हां, अजून आपल्याला जायचं 304 किलोमीटर. 3:30 इस्टिमेट टायमिंग दाखवतोय. अजून जर का एखादा ब्रेक झाला तर तो टायमिंग होणार आहे 4. बट ठीक आहे, चला आपण कवर करूया. आता एक बेटर आहे की हे चालत नाही आहे, पण रस्ता माझ्या डोक्यामध्ये फिट आहे. आलेलो ना त्याच्यामुळे रस्ता कट्टूवट मला माहिती आहे, त्याच्यामुळे ना काही एवढा त्रास होत नाही आहे. आता ह्याच्या भरोशावर त्यावर सारखे सांगते, जी पी एस सिग्नल लॉस्ट वांदे झाले असते ह्याच्या भरोशावरती झालं असतं तर. बट ठीक आहे मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलं लासूर. ह्या साईडला लासूर रेल्वे स्टेशन आहे आणि गाडी क्रॉस करते कडक.
आता मला नाव वाचता येत नाही काय नाव आहे ते, बट जनरलला गर्दी आहे, दोन जनरल पॅक आहे, तिसरा रिझर्वेशन डब्बा आहे, नंतर रिझर्वेशन डब्यात कंटिन्युअसली, आणि पब्लिक आपलं चॅनल बघते. काय नशीब आपलं ना, जाताना पण आपल्याला भेटली रेल्वे, येताना पण आपल्याला भेटली रेल्वे. याच्या समोर आहे पुढे लासू स्टेशन. सो आता या पण रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करू आणि तिकडून 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 तसं निघून जाऊ हायवेला बाहेर. चला आता डायरेक्ट वैजापूर, ते क्रॉसिंग सुटले की डिरेक्ट वैजापूर. येड्याचा बाजार आहे, इथं काहीतरी वेगळंच चाललं आहे. हे बघा कुठं दाखवते बघा कुठं, मी आहे कुठं हे दाखवते कुठं, ह्याला काय झालंय राव, मला तर काही कळालाच मार्ग नाही आहे. चला सोडा, अजून कोणती येते अजून आहे की काय, शायद डबल क्रॉसिंग वाटतं. समृद्धी तिकडे बहुतेक क्रॉसिंग आहे वाटतं, बहुतेक अजून आहे काय भाई. सगळी पब्लिक बघते माळे, सगळी पब्लिक जेवढे पुढे थांबले आहेत ना सगळेजण नाव वाचत आहेत. अजून एक ट्रेन आहे वाटतं क्रॉसिंगला, तिची पण वाट बघू. चला 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 चला, नाही ट्रेन नाही आहे, ट्रेन नाही आहे, फटक खोल. चला 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 चला, ए चल लोक चल लोक चल लोक, ॲड 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 बघा कसला पब्लिक सरसर सरसर चाललं आहे राव. सगळं आपण बी इनमेक हो जाते. इकडे लासूर रेल्वे स्टेशन, हे आग आहे आपण लासूर में. चला आता डायरेक्ट वैजापूर, ठीक आहे ना. चला पण आपण आता चाललो आहे गोदावरी मातेच्या ब्रिजवरून. हे खाली आहे गोदावरी माता, गोदावरी नदी ज्याच्यावरती आपण येताना फोटो काढले होते. आणि यार इकडे हलका हलका चालू झाला आहे पाऊस. मी म्हटलं वैजापूरला जाईल पण इकडे पाऊस चालू झाला आहे. जर का हा पाऊस वाढला तर आपल्याला रेनकोट वगैरे सर्व घालावं लागेल. बट यार प्रे करूया यार पाऊस नको येऊ दे, तरच रस्ता कवर होईल यार. पाऊस आला ना तर सगळं यार सगळं एवढं आता इथपर्यंत आलो आहे ना एवढं सगळ्याच्यावरती पाणी फिरेल यार. प्लीज पाऊस नको येऊ दे यार. सो मंडळी आता आपण येऊन पोचले घोटीच्या टोल प्लाझाला. पाहुणे एक झालेत आणि हा घोटीचा टोल प्लाझा. आता अजून आपल्याला 114 किलोमीटर जायचे आणि सम आता फुला लागेल कसारा घाट लागेल. पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे काही आपला कॅमेरा जास्त बाहेर काढला नाही, पण आता ठीक आहे पाऊस गेला आहे तर चाय पिऊन निघून जाऊया. चला मंडळे एक 10 मिनिटाचा छोट्याशा ब्रेकनंतर आपण आता निघतो आहे घोटी टोल प्लाझावरून. सो आता राहिलं 114 किलोमीटर. सो मोस्ट प्रॉबेबली सरसगड 114 किलोमीटर क्रॉस करून टाकूया. आता डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला भेटतो पार्किंगमध्ये, ठीक आहे. चलो बाय बाय, पार्किंगमध्ये भेटू. फ्रेक भाई रिसेंटली ॲक्सिडेंट झाले. शेट 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 फक भाई, पूर्ण पिकअप पलटी झालाय राव. आय होप जो आतमध्ये कोण असेल ते व्यवस्थित असू दे. शेट आत्मने जे पण नसते ते सुखरूप राहू देत. भाय 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 कसला ऍक्सिडेंट होतो रे. तेव्हा जे पण कोण आत्मने असते ते सुखरूप राहू देत बाबा. 3:15 आपण एंटर केलं आहे ठाण्यामध्ये. हे बघा 3:15 ठाण्यामध्ये एंटर आलो आहे. अजून लवकर आलो असतो ब्रेक नसतं घेतले तर, पण ब्रेक पण जरुरी आहेत गरजेचे आहेत. सो सही आलो मस्त आलो. आता इकडे ट्रॅफिक नाही भेटले पाहिजे राव, बाकी काय नाही. चला आता इथून जवळजवळ 20 मिनिटात घरी. गुगल महाराजांनी टाईम दाखवलेला 3:32 3:35. सो आसपास त्याच टायमाच्या आसपास आपण पोचतो आहे. कट्टूकट आलो आहे आपण एकदम. त्यात पण ब्रेक घेतलेत आपण, ब्रेक नसते घेतले तर अजून एक अर्धा पाऊन तास लवकर आलो असतो, पण आपण ब्रेक घेत घेत आलो. कसलं मोठं मशीन घेऊन चाललं आहे अगदी म्हणते पार्किंग मे आहे ना. चलो बाबा चल बाय 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 झोप आता तांगड्यापासून. चल बाय 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 चालत येशील. हां चल या हॅलो बाबा एकदाचे. चला मंडळी आपला 6:30 चालू झालेला प्रवास आता 3:35 येऊन संपला आहे. आता हे सर्व सामान वगैरे लोड करून जाईल घरी आणि सरळ जाऊन झोपणार आहे भाई. सो चला मंडळी वेळ आली आपल्या ब्लॉगला इथे एडिट करायची. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडले असतील. आवडलेच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एका नवीन राईडमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. चला भेटतो आता, बाय 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 बाय.